परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते म्हणतायत वेळ तीच पण दादा नावा युगेंद्र दादांची ती मागणी करते. आणि अजून विधानसभेच्या निवडणुकीच्या साठी मी काही उमेदवार म्हणून जी काही घेतली ती केली नाही. आता आमची निवडणूक लढवण्याची तयारी त्या कामात आम्ही आता लक्ष घातले. बाकीचे प्रश्न नाही लोकसभेला तुम्ही चांगले जागा आल्या महाविकास आघाडीला चांगले महाराष्ट्र एक नवीन चित्र मिळालं. काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या? काही वर्ष मोदींच्या विश्वास आलेला नाही. मोदींची गॅरंटी खोटी निघाली. सरळ सरळ हे असं कारण आहे जे काही त्यांनी आश्वासनं दिली होती की गेल्या 5-10 वर्षात काही नाही या निष्कर्षाची लोक आली आणि लोकांना बदल हा आहे. सर जरांगे म्हणतात की मला ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. इज इट पॉसिबल? तुम्ही जरांगेंना भेटायला गेले होते आंदोलन काळात, आता तुम्ही हाकेलना भेटायला जाणार आहात. कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जाता सरकार मराठा समाजाला पायघडे टाकतं विरोधक राजकारणी सगळे, मग ओबीसीकडे काय दुर्लक्ष केलं जातं? नाही तेच मागणी त्यांची. म्हणून मी जे मागायचे म्हणजे की येथे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं राहील, तणाव कसा राहणार नाही त्या दृष्टीनं पावलं टाकावी. आपण पुढाकार घ्यायला की केंद्र सरकारचा अधिकार आहे सामाजिक तणाव निवळण्यासाठी. दुरुस्तीचा विषय तिथं आहे. एकदा त्यांनी काय करतात ते बघूया. त्यांनी पॉझिटिव्ह पावलांसाठी तर मगाशी सांगितलं आम्ही राजकारण आणणार नाही, सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य झाले. पण त्यांनी काहीच केलं नाही. पण सगळ्या राजकीय भाषाला एकत्र करू, एकत्र करून एकत्र निर्णय घेऊ आणि पुढचं घडून तिसरा दिवस आहे बारामती तालुक्याच्या दौऱ्यात. ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्यावेळेस लोक तुम्हाला कामं सांगतायत. तुम्ही लोकांना असं सांगताय की 3 महिन्यात सरकार नाही केलं तर आपलं सरकार येईल. त्यावेळेस आपण कसं होत नाही जर कसं काम कसं होत नाही तेच बघत कसं चित्र बघता तुम्ही महाराष्ट्राच्या आगामी 3 महिन्यात? याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांचा सेम त्याचं स्वस्त होतो. हे जे लोकसभेत जे दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली तर पुढे येऊ शकेल. लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्ही 30-31 जागा घेतली आहे. तुम्ही विधानसभेचे जे मतदारसंघ बघितले ते 155 मतदारसंघामध्ये आम्हा लोकांचा विजय झालेला आहे. 288 विधानसभा त्याचे 155 मतदारसंघ विरोधकांना बरोबर मिळतं याचा अर्थ उद्या त्याला विधानसभेत लोकांचा उमेद काय हा स्पष्ट होतो. त्या दृष्टीनं पावले टाकणे आमची जबाबदारी. राज्यामध्ये हिट अँड रनच्या प्रकार वाढत चाललेले आहेत. पोलिसांचं त्याच्यावर लक्ष नाही असं दिसतंय आणि 3 दिवसाला हा प्रकार उघडकीस येतो. सध्या 2 गोष्टीसारख्या दिसतात. एक व्यक्तिगत हायवे आणि दुसरं ॲक्सिडेंट. या ॲक्सिडेंटची सुद्धा संख्या फार वाढलेली जरूर वाढली आणि याचा अर्थ राज्य सरकार राज्यांनी सुरक्षा दाखवण्याच्यासाठी आणि इथे जे ॲक्सिडेंट्स होतात त्या संदर्भातील एक नियंत्रण ट्रॅफिकवर स्पीडवर कुठे हवं त्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये दुर्लक्षित केलेले त्याची किंवा दुर्दैवाने हायवेला जो प्रकल्प आहे त्याला प्रचंड कोल्हापुरात काल मोर्चा निघाला नाही. त्याला विरोध करणारे लोक आहेत ते उगीच विरोध करणार नाही. त्याला काही कारण असेल त्याच्या कोल्हापुरात जाऊन या रस्त्याचा अग्रह सरकारचा का आहे
परीक्षांच्या मंडळावर सुरू आहे नीट आणि वाढवण मंदिराचा एक विषय हाकींना भेटायला जाणार सर आपण हाकी आंदोलनाला उपोषणाला बसले होते रुलिंग पार्टी जाऊन उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाने घ्यावं असं एक लिखित संकेत आहे पण ते होईल का साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत कळला नव्हता पण चर्चा होईल पण त्यातनं काही निघेल असं मला वाटत अशा आहेत का म्हणजे कारण एवढंच जनतेने जागे मानले तरी काही फरक पडेल वाटतं मोदी हे मोदी मोदींच्याकडनं त्यांना किफत सवलती मिळेल याची शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानीची बैठक झाली त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागला आहे म्हणून आता राज्यातील गणित जे जुळवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग जी खोटी आश्वासनं दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झुकताना दिसतो. की राजीव फळ आणि मोदी सरकार यांच्या अभिमुखांच्या विश्वासाला सगळा असते. मोदी साहेब सतत सांगत होते की मोदींची गॅज होती त्या गॅजांची असा लोकांचा विश्वास नाही या निवडणुकीमध्ये दिसला. सर दुसरं असं राज्यात ओबीसी आंदोलन जोर धरतंय म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणून एकदा आणखीन ते अनरेस्ट आहे विशेष करून मराठवाड्यामध्ये केंद्र सरकारने त्याचा खुलासा घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यांमध्ये सगळं लागेल काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यामध्ये सगळं लागेल. या दोन्ही लोकांचे ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी लाज काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने पुरासा घ्यायची गरज आहे. एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी. आम्ही इथं राजकारण अनुच्छित नाही पण इथे केंद्राला वेगळीशी भूमिका घेऊन चालणार नाही. एकेकाळी साहेब आपल्या बरोबर सोबत असणारे छगन भुजबळ यांना पश्चाताप होतोय असं देखील चित्र आहे. परतीचे संकेत त्यांचे यायचे दिसत आहेत ते म्हणतात मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादांसोबत नाही या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नंतर संकेत त्यांचे काय म्हणतात माझी त्यांची काय सामान्य काही संपर्क त्यांच्याकडनं एवढ्याचे. सर याच्यात या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं एक खूप मोठं अनरेस्ट आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठलाच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या ओबीसींचं असं एक विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाचा इफेक्ट असेल किंवा आणखीन काही आणि ते करायचे असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरात लवकर दिलं पाहिजे. आम्हा लोकांचा हा आग्रह आहे. दिल्लीमध्ये कार्यालयामध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका यापूर्वी मांडली होती सुप्रियांनी मांडली होती यावेळी सुद्धा आणि बाकीच्या दोन्ही पक्षाच्या लोकांची बोलू आणि सामूहिक काही भूमिका काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना आहेत आणि
त्याला मान्यता देऊन फार व्यवस्थित झाली. त्याची मान्यता दोन्हीची माझ्या सैनी झाली, माझ्या सुखस्थिती झाली, त्यामुळे राज्यात होते. पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे, काही ठिकाणी एक्सपान्शन करायची गरज आहे, काही ठिकाणी वीज वाढण्याच्या सामान्य खर्च नाही. याच्यात काही गोष्टी धरणाच्या आहेत आणि धरणाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा निकाल हा राज्य सरकारच्या पातळीवर होतो. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले की या संबंधीची बैठक घ्या. त्या पत्राची खबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवली आणि मुख्यमंत्री सरवतील त्या दिवशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सह ही बैठक तुम्हाला लावावी अशी माझी विनंती. मी टेलिफोनवरही त्यांच्याशी बोलणार आहे आणि उद्या गेल्यास त्या बैठकीच्या नंतर या दौऱ्यात जे जे काही माझ्या कामावर आलं तर ते पुरंदरचं असेल, पुरंदर तालुक्याचं प्रश्न फार आहे, इंदापूरचे आहे, वाराणसीचे आहे, जमचे आहे, ते त्या भागाचे प्रामुख्याने जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जातील आणि त्यातनं काही त्याचे अंतिम निर्णय घ्यायचा प्रयत्न हा माझा. तर या दौऱ्यामुळे या सगळ्या गोष्टी स्वस्त झाल्या. आता हा पाण्याचा प्रश्न उभा आहे. तसं दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी पुढे आला आणि तो म्हणजे लोकांनी जोर धंदा म्हणून दुधाचा धंदा केला आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये असं साधा आणि बाकीच्या सुविधा बनवायला द्यायला लागतात, त्याचा येणारा खर्च आणि सरकारची येणारी किंमत त्याचा काही मेळ बसत नाही आणि म्हणून 5 रुपये लिटरला जर वाढवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीने केलं तर मला ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळाली नाही. तर त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर ही 5 रुपयांना दुधाची किंमत वाढवून द्यावी आणि या लोकांना हा एक जोरधंदा आहे तो फरवली अशा स्थितीला आणावा ही दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा आग्रह हा माझ्याकडनं नाही. त्याच्यासह बाकीचे काही प्रश्न होते शैक्षणिक संस्थेचा प्रवेश असेल, आणखीन काय असतील, त्या गोष्टी प्रामुख्याने स्थानिक पातळीवरचे असतात. त्याच्या सरकारची वयाची गरज नाही. अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या ज्या विनंत्या आल्या त्या संस्थेचा देखील वीस आहे आणि त्यामुळे ते गैरशिक्षण संस्था असेल, विद्यापीठान असेल, शारदानगर असेल, मालेगावचे गिरी कॉलेज असेल, सुरे संस्थ कॉलेज असेल, या संबंधीच्या काही लोकांच्या मागण्या ज्या आहेत तर तिथे स्थानिक लोकांची बोलले की काही सरकारची बोलायची आवश्यकता नाही. पण या सगळ्या दौऱ्यांनी म्हणजे पुरंदर असेल, वाराणसी असेल, त्याच्यानंतर रोड असेल, दंग असेल, इंदापूर असेल, या निमित्तानं एक लोकांचे काही सुखदुःख आहेत ते जाणून घ्यायची संधी झाली. आता उद्याच्याला असा हा शेवटचा दिवस आणि हा संस्था उद्याच्याला अधिकाऱ्यांची आणि फरव्या दिवशी शक्यतो चालवा कन्फर्म नाही किंवा निवृत्तांची बैठक ही झाली की मग मी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार. साहेब हा प्रयत्न आहे. पालवींचं शिक्षण आता सुरू होईल. ही संस्था ही राज्याच्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस खर्च आणि आमचे मित्र खर्च जागा आम्ही लढणार त्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सरकारांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न आहे. इंडिया